ठाण्यातील कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फेसबुकवर 1-1.5 वर्षापासून प्रेम करणारे महेश गोविंद कराले राहणार कर्जत रेल्वेत कामावर होता त्या फेसबुकवर प्रिया गोपी नाईक राहणार TMC बिल्डिंग गायमुख ठाणे यांच्याशी प्रेमसंबंध झाले होते. महेशशी प्रेमसंबंध वाढल्यामुळे प्रियाचा नवरा गोपीला माहिती मिळाल्यावर त्यांनी प्रियाला विरोध केला. मुले यांनी आपल्या नवऱ्याचे मारण्याचे कट रचून दिनांक 29/12/2018 रोजी नवऱ्याला झोपेची गोळी भाजीमध्ये मिक्स करून जेवणात टाकली आणि त्या अगोदर त्या नवऱ्याला दारू पाजली होती. दारू व झोपेची औषधीमुळे त्यांची हालत गंभीर होत होती. त्या पाहून त्यांनी आपले प्लानच्या हिशोबाने प्रेमीची संगमताने गोपीच्या डोक्यावर काठीने वार केले व त्यांचा घसा दाबून हत्या केली. आपल्याबरोबर मरण पावलेल्या गोपीला स्कूटीवर घेऊन सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे रवाना झाले. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टरांनी सांगितले की वाघबिल गाव बोगदा जवळ रस्त्यावर अपघात झाले आहे असे खोटे बोलून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून डॉक्टरांना चकमा देऊन पसार झाले. हे सर्व या घटना पहाटे 4 वाजता CCTV फुटेजमध्ये दिसून आले. CCTV फुटेजच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी कासारवडवली पोलीस स्टेशन रजिस्टर गुन्हा क्रमांक 329/2018 भादवी कलम 302-34 प्रमाणे गुन्हा दाखल करून आपले तपास चालू केले. पोलिसांना चौकशीच्या दरम्यान प्रियाचे सर्व हकीकत लक्षात आले व आरोपी महेशला शोधण्याचे काम त्याच्या राहत्या घरी कर्जतला गेले व आरोपीला पकडून पोलीस तपासात गुन्हे उघड करण्यात आले व त्या गुन्ह्याचा तपास आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक धाडवे, पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर, पोलीस हवालदार चौधरी धुर्वे खरात व पोलीस टीम यांनी 72 तासांच्या आत गुन्हा उघड केले आहे. या गुन्ह्यांचा तपास कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ तपास करीत आहे. एक ऍक्सिडेंट, त्याचं नाव सांगितलं की गोपी किशन नाईक आणि गेल्यावर समजते की ज्यांनी ऍडमिट केलाय म्हणजे त्याच्या धाडवे आहे, त्याने कळवपुरेशन केलेलं आहे आणि त्याने याचं नाव कळ्यामध्ये याचा खरा पत्ता म्हणजे याच्या आईबाबांचा पत्ता शोधून घेतला. एक महेश कराळे आहे, हा TMC मध्ये स्वीपर आहे आणि तो गायब असा होता. तिथे ही जी पत्नी आहे ती गायब होती, चौकशी निष्कर्षाप्रत आलो पकडलं त्यांना काल रात्री. झोपेच्या गोळ्या पण बारीक करून पावडर करून